नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना सरकारचं शिष्टमंडळ भेटणार. सकाळी 11 वाजता शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार. सरकार जरांगे पाटलांकडे अधिकचा वेळ मागणार. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर निवडणुका होणार नाहीत, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणावरून श्रद्धा सबुरी ठेवा. 24 डिसेंबरच्या हे डेडलाईनवरून शिंदेंचं जरांगेंना आवाहन. मराठा आरक्षणाचा फैसला मार्चच्या आधीच, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. महाविकास आघाडीच्या काळामध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचं अध्यक्ष मला होऊ दिलं नाही. साठलोटे केलं आणि उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी मला डावललं. अशोक पर्व चमकलं पण मराठा पर्व अंधारात गेलं. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे आणि चव्हाणांवर हल्ला बोल. आरक्षणाबाबत गेल्या सरकारनं केलेल्या चुका आम्ही सुधारतोय, तोवर जातीजातीमध्ये तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठा संघटनांना आवाहन. मराठा आंदोलनातील 548 पैकी 324 गुन्हे मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती. मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, आमच्यापेक्षा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. यवतमाळमध्ये बावनकुळेंसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. कार्यक्रमात गोंधळ झाल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. माझं कुटुंब माझी जबाबदारी टेंडर सोयऱ्यांच्या घरी आणि जनतेनं फिरावं दारोदारी. चाहिये खर्चा निकालो मोर्चा. मोर्चा काढणारे वर्षभरापूर्वी धारावीच्या मिटिंगला होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या शेरोशायरीतून उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. आदित्य राजाच्या कृपेनं वरुणराजानं टेंडरचा पाऊस पाडला. कपड्याचा दुकानदार ऑक्सिजन प्लांट कसा उभारतो, सर्व घोटाळे लवकरच पुराव्यांसह बाहेर येणार, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्ला बोल. एकीकडे लोक मरत होते तर दुसरीकडे हे पैसे खात होते. माझं कुटुंब माझी जबाबदारी टेंडर सोयऱ्यांच्या घरी जनतेनं फिरावं दारोदारी. मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टोलेबाजी. आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये, तो नंबर पुढून नाही तर मागून होता, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. टेंडर प्रकरणामध्ये महत्वाचं प्यादर रोमिन छेडा. रोमिनला 270 कोटींची 57 कंत्राटं दिली. मुंबई पालिकांमधील घोटाळ्यावरून शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला बोल. आम्ही तिजोरी नाही तर रस्ते साफ करतो, बीएमसी घोटाळ्यावरून शिंदेंचा ठाकरेंना टोला. गोदावरी काठच्या 123 गावांमधील मराठा नागरिकांसोबत जरांगे पाटलांची बैठक. बैठकीनंतर 4 वाजता बदनापूरमध्ये जरांगे यांची संवाद सभा. राज्यभरामध्ये आज भाजपचं आंदोलन. उपराष्ट्रपतींच्या अवमान केल्याच्या निषेधात तीव्र आंदोलन करणार असल्याची बावनकुळेंची माहिती. तब्बल 2 दिवस उद्धव ठाकरेंचं अधिवेशनामध्ये दर्शन झालं. अधिवेशनात ठाकरेंच्या उपस्थितीवरून फडणवीसांचा जोरदार निशाणा. विरोधकांचं विदर्भावरील बेगडी प्रेम दिसून आलं. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. विधानसभेमध्ये नाना पटोले आणि फडणवीसांची खडाजंगी. चर्चा करत नाहीत, विदर्भाला न्याय द्यायचा नाहीये असं सरकारनं सांगावं, ठरावावर चर्चा करायला तयार नाहीत. सभागृहात पटोले आक्रमक, तर तुमचा खरा चेहरा उघड झाल्यानं मिरची लागली, फडणवीसांचं प्रत्युत्तर. विदर्भाच्या मुद्द्यावर सरकारकडून चर्चा नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप. नागपूरचं नाव बदनाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वक्तव्य केली जातात, जयंत पाटलांकडून नागपूरवर झालेल्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर. देवेंद्र फडणवीस स्वतःला काडतूस म्हणतात पण नागपुरात गुन्हेगारी वाढली आहे. फडणवीसांनी महाराष्ट्रभर फिरण्यापेक्षा नागपुरात लक्ष द्यावं, जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सल्ला. अदानींना दिलेल्या TDR ला नगरविकास खात्याचा विरोध, तर धारावीमध्ये पोलिसांच्या बळाचा आणि गुंडांचा वापर. धारावीच्या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड आक्रमक. मुंबईतून हिऱ्याचा एकही उद्योग बाहेर गेला नाही. देशातला सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईत उभारणार. GST देखील सवलत देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती. उडता पंजाब सारखं उडता महाराष्ट्र झालाय. ड्रग्ज माफियांना राजाश्रय देण्याची राज्यात नवीन व्यवस्था तयार झाली आहे. ललित पाटील प्रकरणावरून जयंत पाटलांचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या पाटलांची चर्चा. सध्या गौतमी पाटील ते जरांगे पाटील वाया ललित पाटील अशी परिस्थिती, अनिल परब यांचं वक्तव्य. तर दिवाळीलाही गौतमीच्या कार्यक्रमात राडा, हीच महाराष्ट्राची संस्कृती का, अनिल परब यांचा सवाल. इतरांवर अन्याय करून मराठा आरक्षण देण्याला विरोध. आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण द्या, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर यांची प्रतिक्रिया.
दिशा सालियान प्रकरणामध्ये एसआयटी दिशाच्या मालवणीतील घराची पाहणी करणार. दिशाच्या वाढदिवशी असणाऱ्या सर्वांचीच पोलिसांकडून पुन्हा एकदा चौकशी होणार. केंद्र सरकार पुढील आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत. काही अटी शर्तींसह कांदा निर्यात बंदी उठवली जाण्याची शक्यता. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा धोका वाढला. आतापर्यंत रुग्णसंख्या 45 देशभरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क. नाशिकमध्ये रुग्णालयात 400 सज्ज. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्गमध्ये सापडला JN1 रुग्ण. राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ. आरोग्य विभागाकडून राज्यात दक्षतेचं आवाहन. तर नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न. सहकारी संघांमार्फत खरेदी झालेल्या गायीच्या दुधासाठी 5 अनुदान. विखे पाटलांची घोषणा. सलीम कुत्तासोबत बडगुजर यांच्या पार्टीचा व्हायरल व्हिडिओतील फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचाच. सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर. बडगुजर यांची आज पुन्हा एकदा चौकशीची शक्यता. अभिनेता श्रेयस तळपदेला डिस्चार्ज मिळाला. श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेकडून पोस्ट शेअर करत श्रेयसच्या आरोग्याची माहिती. काही दिवसांपूर्वी श्रेयसचा हृदयविकाराचा झटका आला होता. साताऱ्यातील कटापूर पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण. रणजित नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्याकडून निमंत्रण. पुणे विमानतळ टर्मिनलचं उद्घाटन मोदींसाठी थांबलं. 1 उद्घाटन झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा इशारा. शिवरायांच्या भव्यदिव्य पुतळा लंडनमध्ये उभारणार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. लवकरच महाराजांची वाघनखं देखील भारतात येणार. मुनगंटीवार यांची माहिती. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर संस्थान मंदिराचं विशेष ऑडिट होणार. चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीनंतर देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा. शनिशिंगणापूर मंदिर संस्थांवर पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप. परभणीच्या सेलूमध्ये परवा जरांगे पाटील यांची सभा. सभेची तयारी अंतिम टप्प्यात. पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मुस्लिम समाजानं स्वीकारली. गडचिरोलीच्या धानोरामधील सोडे आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा. 106 विद्यार्थी आजारी. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. उल्हासनगरमध्ये थुंकण्याच्या रागातून 2 गटात हाणामारी. मारहाणीमध्ये तरुणाची सोन्याची चैन चोरीला. घटना CCTV कैद. मुंबईच्या कुर्ल्यामध्ये 14 मजल्यावरून कोसळलेली मुलगी सुरक्षित. खरंच देव तारी त्याला कोण मारी. सक्रियाच्या हाताला किरकोळ दुखापत. SRA प्रकल्पातील सदनिका 5 विकता येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदील. मुंबईतील जवळपास 2.5 लाख झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा. बेलापूर किल्ला ते उरण हायवे दरम्यान भुयारी मार्ग बनवण्याची मागणी. आमदार मंदा म्हात्रे यांची अधिवेशनामध्ये आग्रही मागणी. नवी मुंबई मेट्रोमध्ये महिन्याभरात 4 प्रवाशांचा प्रवास. मेट्रोला 1 उत्पन्न. मेट्रो प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. नवी मुंबईमध्ये सुक्या मासळीच्या दरांमध्ये वाढ. थंडीमध्ये सुक्या मासळीची आवक घसरल्यानं दरवाढ. बोंबील करंदीचे दर देखील 605. 8 रखडलेले फेरीवाला धोरणाला गती मिळणार. फेरीवाला धोरण निश्चितीसाठी टाऊन व्हेंडिंग कमिटीची निवडणूक घेणार. फेरीवाला मतदार यादीवर हरकती आणि सूचना घेऊन यादी राज्य कामगार आयुक्तांकडे पाठवली जाणार. नागपूर सुरत महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण. 2024 कामासाठी मुदतवाढ. जवळपास 14 अंतर अपूर्ण राहिल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय. जळगावच्या कृषी महोत्सवामध्ये लाल केळी ठरतेय शेतकऱ्यांचं आकर्षण. उत्पन्न वाढीसाठी आणि ठोस हमी भावासाठी लाल केळी हा उत्तम पर्याय. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सौर पंपाकडे कौल. अनियमित वीज पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सौर पंप बसवले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याची आवक. जास्त उत्पादनामुळे पांढऱ्या कांद्याच्या दरात घसरण. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कांदा लागवडीला वेग. कांदा लागवडीच्या काळामध्ये दिवसा विद्युत पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर. परंतु पीक कर्ज पूर्णपणे माफ नाही. राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी. रात्री वीज पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांना रात्री थंडीमध्ये शेतीला पाणी देण्याची वेळ. नंदुरबारमध्ये पोषण आहाराला अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका.
14 दिवसांपासून लहान मुलं पोषण आहारापासून वंचित. नांदेडच्या मुदखेड मुगट परिसरामध्ये रस्त्यावरील धुळीनं केळी उत्पादक शेतकरी त्रस्त. 3 महिन्यांपासून रस्त्यांचं काम सुरू असल्यानं नागरिकांना मनस्ता. जळगावातील पारोळामध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर ठिय्या मोर्चा. धुळ्यातील तांडा कुंडाने गावामध्ये जयराम भाया यात्रा उत्सव. यात्रेमध्ये बैलगाड्यांची मिरवणूक. नागरिकांमध्ये मोठा उत्साह. बदलापूरमध्ये उद्यापासून रंगणार आगरी महोत्सव. प्रसिद्ध गायक नेहा कक्कड आणि अवधूत गुप्ते हजेरी लावणार. पुण्याच्या खणापूर गावामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं ग्रामस्थांकडून स्वागत. यात्रेमध्ये नागरिकांना लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार. पुण्याच्या मुठा नदीपात्रामध्ये घाणीचं साम्राज्य. ड्रेनेज आणि हॉस्पिटलमधील दूषित पाणी नदीमध्ये सोडण्यात आल्यानं नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध. मुंबईच्या अंधेरीमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन. 186 रक्तदात्यांकडून रक्तदान. शिबिराला ठाकरे गटाचे नेते अनिल परब, अमोल कीर्तिकर यांची उपस्थिती. बदलापूरमध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन. जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल संघाची स्पर्धेसाठी जय्यत तयारी. नवी मुंबईतील कोपरखैरणेमधील वरिष्ठ निरीक्षक अजय भोसले यांच्या नेतृत्वामध्ये अधिक तपास. परिसरातील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. जिल्ह्यामध्ये तापमान 15 अंशांवर. गारवा वाढल्यानं रब्बी पिकांना फायदा होणार. सुप्रिया सुळे यांच्या निलंबनाविरोधात पुण्यामध्ये बॅनर झळकले. मोदींचा हिटलर असा उल्लेख. हिटलर रूपी मोदीचा निषेध असो अशा आशयाचे बॅनर्स. मुंबईतील दिंडोशीच्या आयटी पार्क रोडवरील खड्ड्यामध्ये बसून संभाजी ब्रिगेडचं आंदोलन. रस्ता तयार करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक. ठाण्यातील दिव्यांग गटाचे ठाण्यातील दिव्यामध्ये शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन. गोगावले यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचा आरोप करत ठाकरे गटाचं आंदोलन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये प्रांत कार्यालयावर कुणबी समाजाचा निर्धार मोर्चा. कुणबींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन. नंदुरबारमध्ये धर्मांतरित आदिवासींना आरक्षणासह कुठल्याही सवलतीचा लाभ न देण्याची मागणी. जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने भव्य मोर्चा. पुण्यामध्ये खासदार निलंबनाविरोधात शरद पवार गट आक्रमक. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनानंतर शरद पवार गटाचं पुण्यामध्ये आंदोलन. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीची निदर्शनं. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी आक्रमक. जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध. धनगर अहमदनगर दौंड महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. दुधाला आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास धरणा आंदोलनाचा इशारा. साताऱ्यामध्ये 7 बाऱ्याहून MIDC शिक्के हटवण्याच्या मागणीसाठी देगाव फाट्याजवळ रास्ता रोको. मंत्री उदय सामंत यांच्या व्हिडिओ कॉलवरून दिलेल्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे. जळगावात सरपंच आणि कर्मचाऱ्यांकडून काळे कपडे परिधान करत सरकारचा निषेध. मागण्यांबाबत काळ्या कागदावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर खर्डा आणि भाकरी खाऊन अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका संपावं. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये शिक्षकांच्या नेमणुकीच्या मागणीसाठी पालकांचं अर्धनग्न आंदोलन. जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या नेमणुकांसाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन. साताऱ्याच्या कराडमध्ये अंगणवाडी सेविकांचा तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सांगलीतील जिल्हा परिषदेसमोर सरपंच आणि ग्रामसेवकांसह शासकीय कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. मलकापूर बँकेचे RBI लायसन्स रद्द केल्यानं 64,000 ठेवीदारांच्या ठेवी बँकेमध्ये अडकल्या. ठेवीदारांचं प्रचंड हाल. मलकापूर बँकेसमोर झालेल्या बैठकीमध्ये ठेवीदारांना अश्रू अनावर. लातूरच्या बाजारपेठेमध्ये तांदळाचे भाव 6 ते 8 रुपयांनी वाढले, तर तुरडाळीच्या दरामध्ये 5 ते 10 रुपयांची घसरण. वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे तूर पिकाचं मोठं नुकसान. ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव. फवारणीच्या खर्चामुळे शेतकरी अडचणी. बीडमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीवरील बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत. बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण. नाशिकच्या नेफाड तालुक्यातील तारुड खेडले इथं दहशत माजवणारा बिबट्या अखेर शिरबंद. बिबट्याला पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागाच्या फाईल गुन्ह्यामध्ये भजून रस्त्यावर फेकल्या. नागरिकांनी मनपा प्रशासनाला
माहिती दिली. मनपा कारभार वादाच्या भोवऱ्या, मालेगावात खळबळ. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरझडा गावामध्ये चौघांची हत्या. जावयाकडून बायकोसह सासरा आणि मेहुण्यांची देखील हत्या. जावई गोविंद पवार पोलिसांच्या ताब्यात. गडचिरोली नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह 3 ट्रॅक्टरची जाळपोळ. भामरागड तालुक्यातील हिदूर परिसरातील घटना. नाशिकच्या मालेगावच्या वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेची विविध मागण्यांसाठी निदर्शनं. तहसीलदार कार्यालयाजवळ वैद्यकीय संघटनेच्या प्रतिनिधींकडून धरणं आंदोलन करत घोषणाबाजी. जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. नवीन श्रमसंहिता रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन. भंडाऱ्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 2 दिवसांपासून काम बंद आंदोलन. ग्रामपंचायतीचं काम ठप्प झाल्यानं नागरिकांना अडचण. हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती 2 दिवसांपासून बंद. बाजार समिती बंद असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका. व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी. अमरावतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून गाडगेबाबांना अभिवादन. इरविन चौक ते गाडगेबाबा समाधीपर्यंत पदयात्रा. अहमदनगरमधील श्रीगोंद्यामध्ये घरकामासाठी जबरदस्तीनं आणलेल्या एका महिलेसह 13 वेठबिगारांची सुटका. बेळवंडी पोलिसांकडून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या नाचोना गावामध्ये कुत्र्यानं कोंबडी खाल्ली म्हणून एकाच कुटुंबातील 6 जणांना कारनं उडवलं. तिघांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. 2 आरोपी अटके. गोंदियामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींचा केंद्र सरकार आणि कंपनीच्या विरोधात 1 दिवसीय आंदोलन. विविध मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनिधींनी बाईक रॅली काढली. साताऱ्यामध्ये तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांना चांदीची तलवार भेट. पोवई नाका येथील शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. जळगावात हायटेक शेतीचा नवा हुंका. कृषी महोत्सवाचं आयोजन. कृषी महोत्सवाला देशभरातील हजारो शेतकऱ्यांची भेट. भंडाऱ्यातील साकोलीमध्ये नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन. 2000 अधिक भाविकांनी घेतली नरेंद्राचार्य महाराज यांची उपासक दीक्षा.